आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोकणातल्या शेतकऱ्यांवर पडणार कुऱ्हाड, रस्त्यात जाणार शेतजमीन, नवा रस्ता उठला शेतकऱ्यांच्या मुळावर. शिरोळातल्या 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरून रस्ता करण्याचा घाट सरकारने रचला आहे. यात घरदार जाणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यात आक्रोश आहे. वाढता विस्तार आणि या विभागातून होणारी मोठी वाहतूक लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचा 2017 प्रारूप आराखडा तयार केला जात आहे. श्री दत्त साखर कारखाना वाहन तळ ते दत्त कारखाना पेट्रोल पंप, अर्जुनवाड मिरज मार्ग येथून शिर्टीला जाणारा मार्ग आणि तेथून नुडसीवाडीला जाणारा मार्ग असा 150 फूट रुंदीचा रस्ता होणार आहे. या नव्या रस्त्यात सर्वसामान्य छोट्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. काही शेतकऱ्यांच्या मुख्य शेतातून रस्ता तर काही शेतकऱ्यांनी प्लॉटसाठी केलेल्या जमिनीही जाणार आहेत. हे भय निर्माण झाल्यानं आज शिरोळच्या समर्थ मंगल कार्यालयात विरोध करण्यासाठी शेतकरी संघटित झाले होते. या शेतकऱ्यांना मदन देशपांडे, उमाशंकर मोहिते यांच्यासह अन्य प्रमुखांनी मार्गदर्शन केलं. अखिल भारतीय किसान सभेचे संघटन राम पाटील यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनी गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे, शेतकऱ्यांना नोटिसा न देता आराखडा तयार केला जातोय असा गंभीर आरोप त्यांनी केला. शिरोळात या निमित्ताने शेतकऱ्यांच्यात आक्रोश निर्माण झाला आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.